स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज मी तुम्हाला तुमचा बुध ग्रह आणि शुक्र ग्रह मजबूत होण्यासाठी काही गोष्टी सांगणार आहे। सगळ्यात आधी सांगते की नऊ ग्रहांचे तसं म्हटलं तर नऊ उपाय असतात जे आपण केले तर आपले नवग्रह बॅलन्स राहतात। आणि एकदा का आपले नवग्रह बॅलन्स झाले की आपल्या आयुष्यातल्या बऱ्याचशा अडचणी अतिशय प्रमाणात कमी होतात। त्या त्या गोष्टींसाठी ते ते उपाय, जसं सर्दीसाठी सर्दीचं, खोकल्यासाठी खोकल्याचं औषध घ्यावं लागतं, तसेच ग्रह तारे हे जी लोक मानतात त्यांच्यासाठी मी सांगत आहे। जे यातले काही मानतच नाहीत त्यांनी व्हिडिओ स्किप करा किंवा दुसरे व्हिडिओ आपण बघू शकता, म्हणजे आपल्या चॅनलवरचे इतर भक्तीचे व्हिडिओ सुद्धा आपण बघू शकता। बुध हा ग्रह आपला पूर्णपणे बुद्धीसाठी तारक आहे, म्हणजे बुद्धी, आपण जे निर्णय घेतो, आपण जे बोलतो वागतो, ते सगळं काही अवलंबून असतं बुध ग्रहावर। म्हणजे आपल्या मुलांची असो किंवा आपली असो, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असो, अगदी आपण घरकाम जरी करत असो तर आपली बुद्धीच नाही चालली तर आपण एका जागेवर बसून राहू आणि आपण काहीच करणार नाही। म्हणजे बुद्धीशिवाय या जगामध्ये काही नाहीये। बुद्धी जर चालू असेल तरच त्या माणसाची यंत्र म्हणजे यंत्रणा चालू राहते। आणि शुक्र तर सगळ्यांना आता पाठ झाला असेल माझ्याकडून ऐकून ऐकून की शुक्र आपल्याला बरकत देतो, शुक्र आपली प्रगती करतो, यशाच्या शिखरावर नेऊन बसवतो तो शुक्र। बँक बॅलन्स गाडी सगळं काही, सौंदर्य किंवा सोनं नाणं, पती पत्नीचं नातं, हे सगळं काही देतो ते आपल्याला शुक्र। मग या दोन्हीचं जर मिलन झालं आणि हे दोन्ही ग्रह जर स्ट्रॉंग झाले तर तुमच्या आयुष्यात तुमची निर्णय क्षमताही कधी चुकणार नाही आणि तुमच्या आयुष्यामध्ये बँक बॅलन्स, तुमच्यातले घरातलं वातावरण, कौटुंबिक वातावरण हे सुद्धा नीट राहील। यासाठी बुध आणि शुक्र हे दोन्हीही स्ट्रॉंग राहणं अत्यंत खूप जास्त महत्वाचं आहे। त्यासाठी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला तृतीयपंथी लोक कधी दिसले तर त्यांना तुम्ही हिरवी विलायची आणि खडीसाखर नक्कीच द्या, त्यांना सुद्धा खूप फरक पडतो। त्यांनी जर ते खाल्लं तर मग तर काय सोन्याहून पिवळं। हा एक उपाय आहे आपला बुध स्ट्रॉंग होण्यासाठी। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रोज न विसरता खडीसाखर, मात्र धाग्याची खडीसाखर, जी बारीक बारीक प्रसादाला मिळते ती नाही, अख्खी खडीसाखर, मोठी दगडी खडीसाखर, कच्ची साखर ज्याला म्हणतो, ती खडीसाखर घरामध्ये आणून ठेवायची। आणि वेलदोडे इलायची ज्याला म्हणतो ती आणून ठेवायची। ती जी मोठी खडीसाखर असते त्याचे बारीक तुकडे करायचे आणि त्यामध्येच हिरव्या वेलची घालून ठेवायच्या, हिरवी इलायची किंवा वेलदोडा, तुम्ही त्याला जे काही म्हणत असाल ते दोन्ही एकत्र करून ठेवायचं। आणि कुठल्याही कामाला निघाला असाल किंवा नसाल, घरात असाल, काही असेल तरी मुलांना सुद्धा द्या, तुम्ही खा, तुमच्या घरातल्या पतीला द्या, सगळ्यांना द्या। एक इलायची आणि खडीसाखर दररोज तुमच्या खाण्यामध्ये ठेवा, तोंडात ठेवा आणि महत्वाच्या कामाला जा किंवा घरात बसा, काहीच हरकत नाही। दोन्हीपैकी काहीही कष्टकर्त्या व्यक्तींनी जर खाल्लं तर त्यांच्या कष्टाला भरपूर यश येईल। घरातल्या स्त्रीनं खाल्लं तर तिच्या आयुष्यातले संबंध सगळे सुधारतील, तिची बुद्धी चांगल्या मार्गी लागेल। मुलांनी खाल्लं तर मुलांची अभ्यासात जोरदार प्रगती होईल। आणि वयस्कर लोकांनी खाल्लं तरी सुद्धा त्यांची बुद्धी, जी म्हणतो ना आपण की साठी ती नाठी वगैरे, तसे प्रकार कमी घडून त्यांची बुद्धी चांगली राहण्यास मदत होईल, कारण त्यांचा बुध ग्रह स्ट्रॉंग राहील। म्हणजे अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण ही वस्तू खाऊ शकतात। ह्या वस्तू खाताना तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मनामध्ये कुणाविषयी द्वेष नको, निंदा नको, नालस्ती नको, कुणाची चेष्टा उडवायची नाही। कोणालाही काही आजार असेल, अपंग व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला कधीही हसायचं नाही, त्याची चेष्टा उडवायची नाही। अनाथांना नेहमी मदत करायची, गरिबांना नेहमी मदत करायची, ज्याला जे सहकार्य हवं ते तुमच्या हातून घडलं पाहिजे, अन्नदान तुमच्या हातून घडलं पाहिजे। म्हणजे माझा सांगण्याचा उद्देश आहे की तुमचे कर्म खूप चांगले पाहिजेत आणि या उपायांसोबत तुम्ही कष्ट, म्हणजे जे काही काम तुम्ही करता, लहानात लहान मोठ्यात मोठं कोणतंही काम तुम्ही करता, त्या कामामध्ये हयगय करायची नाही, ते काम तुम्ही दुपटीनं करायचं, जास्त करायचं तर उपाय कामी करतात।
जर तुम्ही झोपून राहाल, बसून राहाल आणि म्हणाल मी नुसती खडी साखर खातो आणि हिरवी वेलची खातो, बघू माझ्यावर पैशाचा पाऊस पडतो का, तर असं कधीच होणार नाहीये. तुम्हाला या उपायांसोबत, मी सांगते त्या प्रत्येक उपायांसोबत, आता परवाच्या चतुर्थीच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं आहे की 21 दिवस दिव्यामध्ये काय काय घालायचं, त्यात सुद्धा 2 हिरवे वेलदोडे आणि कापूर घाला असं मी सांगितलेलं आहे. तोही उपाय अत्यंत पॉवरफुल आहे. बघितला नसेल तर चतुर्थीचा तो व्हिडिओ बघा. कोणत्याही मंगळवार बुधवारपासून सुद्धा तुम्ही त्याचे उपाय करू शकता. आणि हे माझे छोटे छोटे उपाय असतात ते अनुभव सिद्ध आहेत. चिक्कार लोकांना मी हे दिलेले आहेत, मी स्वतः केलेले आहेत आणि मग तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे अनुभव सिद्ध हे उपाय आपले कधीच वाया जाणार नाहीत. ज्यांची श्रद्धा असेल, ज्यांची भक्ती असेल, ज्यांचा विश्वास असेल त्यांनी करा. इतरांनी नाही केले तरी चालेल, माझी कोणावरही जबरदस्ती नाही. कारण प्रत्येकाला प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक विषय पटलाच पाहिजे असं नाही. पण मी नेहमी ग्रह तारे यांच्याशी शास्त्रीय जोड घेऊन काहीतरी त्याची काही ना काही जोड घेऊन तुमच्याबरोबर व्हिडिओ घेऊन येत असते, अभ्यासपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असते. असेच कोणतेही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत नाही. मात्र एक आहे की प्रत्येक जणच हे मानेल असं नाही आणि मानलंच पाहिजे असंही नाही. त्यामुळे तुम्ही जर मानत असाल करून बघा, 4-5 महिने करा, रिझल्ट येतोय का बघा. नाही रिझल्ट आला तरी मला सांगा आणि रिझल्ट आला तरी मला सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.